गुढी पाडवा निमित्त तुझ्या एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। ह्या दहीपासनं घरच्या घरी बनवायचं आहे आपल्याला श्रीखंड। इतकं यम्मी होतो, इतकं छान होतो ना, मी स्वतः घरी बनवून ट्राय करून झालेला आहे। तुम्हाला दाखवणार मी केसर श्रीखंड बनवणार आहे। तर चला आपण बघू। मी हा छोटा कपच आणलेला आहे, जास्त कोण श्रीखंड खात नाही म्हणे। हा बघा, 200 ग्रॅमचा आणलेला आहे डब्बा। दही घ्यायची असेल ना अशी डब्यातली घ्यायची आहे आपल्याला, पॅकिंग पॅकेटमधली नाही घ्यायची आहे। रेडीमेड आट हे घेते, हा रुमाल घेतलाय मी, रुमाल ह्याच्यामध्ये आपल्याला दही काढून घ्यायची आहे। चॅनलवर जर नवीन झालं प्लीज सबस्क्राईब करा। तुम्हाला छान छान रेसिपी मी घेऊन येणार, प्रूफ की त्या कधीच फेल जाणार नाही। तर आपलं सगळं एक काढून घ्यायचंय दही। मी स्वतः आधी ट्राय करते आणि मगच तुम्हाला दाखवते, डायरेक्ट कुठलाही रेसिपी आणत नाही आणि खोटंही बोलणार नाही। अशी होती तशी होती, छान आहे तर छानच रेसिपी दाखवणार मी। मी आता उन्हाळा स्पेशल पण सरबतचे पण दाखवणार आहे। थोडासा टेक्निकल इश्यू आहे म्हणून ते जमत नाही आहे। पूर्ण मी काढून घेतलेले आहे। आता आपण हे असे एकत्र बांधून घेऊया। चक्का तयार करायचे आपल्याला, त्याच्यानंतर मग दही। तुम्हाला जर माहीत तर आपल्याला पाणी काढून दहीमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। जितकं जम इतकं पण जोरात प्रेस नका करू का त्या रुमालामधनं दहीच बाहेर येईल। हळूहळू अलगदच दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं तुम्हाला, हळूहळू हळू पाणी काढून घ्यायचं जितकं पॉसिबल तितकं सगळं पाणी काढून घ्यायचं दहीमधनं। कारण घरच्या दहीमध्ये इतकं पाणी नसतं, पण बाहेरची जी दही असते त्याच्यामध्ये पाणी खूप असतं। त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातनं पाणी काढून घ्यायचं, आपलं ड्राय करून घ्यायचं आहे। दहीमध्ये पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर चक्का तयार होईल, त्याच्यापासून आपला श्रीखंड बनवायचा आहे। तर मी सगळं काढून घेते, तुम्ही पण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते थोडा एक तास तर असं फडक्यात बांधून ठेवून द्यायचं उंच ठिकाणी। हे बघा, असं मी लावून ठेवलं, लटकून ठेवलेलं आहे वरती। एक तास तरी ठेवायचं आपल्याला, त्यातलं पाणी सगळं निघेपर्यंत खाली ठेवलं। चला आता आपण भेटू एक तासानंतर। तुम्ही बघू शकता पूर्ण दह्यांमधलं पाणी गेलेलं आहे आपलं निघून। हे बघा, तो असं ड्राय झालेला आहे। तुम्ही असं पलटवून असं पलटवायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी असेल तर काढून घ्यायचं आहे। दहीमधलं पूर्ण ड्राय झाला पाहिजे। आपला हा चक्का तयार झालेला आहे। हा बघा, आपल्याला चम्मच नाही करायचा। हा आपला चक्का तयार झाला आहे। तुमच्याकडे ही चाळण नसेल तर तुम्ही आपल्या चहावाची चाळण पण करू शकता, ही जर नसेल तर। अशा प्रकारे करून मध्ये तुमचं कधीच फेल होणार नाही झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण साखर, फिटी साखर घेतलेली आहे मी। तुम्ही 200 ग्रॅम होतं आपले दही, त्यातले 50 ग्रॅम प्लस साखर टाकायची आहे। घरच्या घरी मस्त फ्रेश होतो, बाहेरचं कसं कधी बनवलेलं असतं आपल्याला माहिती नाही, प्रिझर्व्ड असतं काय काय टाकलेलं। हे बरं आहे, आपल्या घरच्या घरी पटकन तयार होतो। छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ह्याच्यामध्ये टाकायचं आपण केसर, आपण केसर बनवणार आहोत केसर फ्लेवरचं। मध्ये काढून घेते,
हाथ आज मी बनवलेला आहे केसर श्रीखंड आणि हा मी काल वेलची श्रीखंड बनवलं होतं। बघ बघू शकता किती छान झालं। सेम बारकांना वरून थोडंसं मी आता काजू टाकलेले आहेत, सॉरी बदाम टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये मी वरून गारण शिंगाण्याचे थोडीशी मी वेलची पावडर पण टाकली नंतर। ते बघू शकता छान दिसतंय, वास तर इतका भारी येतोय ना। नक्की घरी ट्राय करा, उद्या उद्या गुढीपाडवा आहे तर तुम्ही नक्की घरी बनवा आणि कमेंट करून मला सांगा कसं झालंय। आणि मी घरच्या घरी मग बनवू शकतो आपण, मुलांसाठी चांगलं आहे घरी बनवायला लगेच जास्त एक तास लागतो, जास्त वेळ लागत नाही। फक्त दही हे झालं, दहीत ना मेन म्हणजे दहीतलं पाणी काढलं पाहिजे।